आपण बघितलं की लोकांनी चांद बोललंय गर्लफ्रेंडला. दगडू 100% मी आहे. माझा सख्खा भाऊ रिक्षा चालवतो अजूनही. माझं सगळं शिक्षण मी पेपर टाकून केलं. किंवा लग्नामध्ये कोल्ड्रिंक द्यायचे आणि ते पिण्यासाठी मुद्दामून लग्नाला त्याच्यासाठी लोकं जायची की ह्या लग्नात कोल्ड्रिंक मिळतं. तर कोल्ड्रिंक त्यावेळी ना अशी एक गोष्ट होती जी खूप हवीशी वाटते, खूप डिझायरेबल गोष्ट होती. तर मी शिरीष पटवर्धनला तेच म्हटलं की जेव्हा दगडू पालवीला जेव्हा काहीतरी संबोधतो, काहीतरी उपमा देतो, ती कसली उपमा असेल? आपण बघितलं की लोकांनी चांद बोललंय गर्लफ्रेंडला, तावे काय काय लोक काय काय बोलली येते ना, रात्र बोलली आहे, पौर्णिमेचा चंद्रबिंद, लोकांनी बरंच चौदवी का चांद हो या आफताब सगळं झालंय. म्हटलं आप मग दगडू काय बोलेल पालवीला? मग त्यातनं असं आलं की कोल्ड्रिंक, कारण त्याला कोल्ड्रिंक खूप आवडतं पण त्याला ते सजासजी प्यायला मिळत नाही. सो इज अगेन दे इज पालवी त्याला खूप आवडते पण ती त्याला मिळते की नाही हे तुम्हाला टाइमपासची बघितलं कळेल. दादा जसं की मी तुला आता 2 मिनिटं आधी बोलली की मला ना तुझ्यात कुठेतरी ना दगडू लपलेला दिसतो यार. तुझं जे कॅरेक्टर आहे म्हणजे रिअल लाईफमध्ये तू आहे तसं मला कधीतरी दगडू तुझ्यात थोडा थोडा झलकतो. तर खरंच हे असं आहे का आणि तुझ्या लाईफमधली पालवी तुला भेटली का? किंवा आता जे तुमचं छान रिलेशन आहे तू आणि तुझी बायको त्याच्याबद्दल थोडंसं सांग. दगडू 100% मी आहे. म्हणजे दगडू 100% दादा आहे. हो, कारण मला तुम्ही आता मी सिनेमा प्रमोशन आहे म्हणून ठीक आहे फुल पॅन्ट घालून फिरतो आहे, पण तुम्हाला एव्ही बघाल तर मी 24 तास शॉर्ट्सवरती असतो. मी ऑफिसला म्हणजे मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी म्हणजे ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करतो. सो वी आय ऑलवेज वेअर शॉर्ट्स. जेव्हा मी FCBमध्ये होतो जी भारतातली खूप मोठी ॲड एजन्सी आहे त्यात पण मी असंच फिरायचो आणि मी पेपर टाकायचो आणि मी 22 वर्ष पेपर टाकलं. मी माझं सगळं शिक्षण मी पेपर टाकून केलं. तर मी पेपर टाकणं हे माझ्यासाठी खूप जवळचं आहे. माझा सख्खा भाऊ रिक्षा चालवतो अजूनही. जे आप्पा आहेत दगडूचे वडील दाखवलेत ते रिक्षा चालवतात. ते आमच्या घरची माझ्या मोठ्या भावाची रिक्षा अजूनही आहे आणि ती रिक्षा आमच्यासाठी मर्सिडीज बेंझ आहे. ते रिक्षा आमच्यासाठी एखादी महागडी गाडी आहे म्हणून तर रिक्षाच्या हातमधून आली बघा ही दळकाळी, कारण ती आमच्यासाठी रिक्षा ही खूप मोठी आहे. त्यामुळे यातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये मला माझं लहानपण, मला माझ्या आजूबाजूची वस्ती, माझ्या आजूबाजूची माणसं दिसतात. साई आई बाबा साई बस शपथ मग माझ्या घरी अंगठी आहे ती बघत असं लहानपणापासून आहे. लॉकेट अंगठी मी स्वतः तेव्हापासून घालतो. त्यामुळे ते सगळं रिफ्लेक्शन आहे कुठेतरी लहानपणीच्या आठवणींचं म्हण किंवा आपल्या मित्रांचं म्हण. आजूबाजूच्या बालभारती एक पुस्तकी किडा होता आमच्या ग्रुपमध्ये, तो बालभारती आहे. एक आगवी मित्र माझ्या डोंबिवलीमध्ये खूप होते. माझं लहानपण डोंबिवलीमध्ये गेलं. तिथे बरेचसे माझे आगवी मित्र होते जे मलेरियाने केलं आहे सिनेमामध्ये. तर असे एक कोंबडा ज्याला इंग्लिश बोलता येत नाही तर इंग्लिश बोलायचा प्रयत्न करतो असंही माझा मित्र होता. तर हे माझे मित्र म्हण, पेरेशन जाधवचे मित्र म्हण, या सगळ्यांची अशा जुन्या आठवणी असं मिळून एक काहीतरी तर एक छान अशी आकृती बनलेली आहे. या आणि विशेष म्हणजे मी पालवीबद्दल विचारलं रे तुला ते पण सांग. मी ना ऑब्विसली म्हणजे मी माझे वडील मिलमध्ये काम करायचे की आम्ही गिवणी काम करायचा मुलगा आहे मी आणि माझी बायको जी आहे ती बँक मॅनेजरची मुलगी आहे. आम्ही काय ते कोळीगीतं ऐकायचो, आम्ही ऑमलेटला अंड्याचा पोला म्हणायचो, कवटाचा पोला. आणि त्यांच्या घरी आम्हाला ऑमलेट म्हणजे कवटाचा पोला आम्हाला नंतर कळलं की अंड्याच्या ह्याला ऑमलेट म्हणत, किंवा आम्ही चपाती म्हणत होते पोळी म्हणायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी हळू शिकायला मिळाल्या. मी गोविंदाची आणि मिथुन चकवतीची गाणी ऐकायचो. मेघनाकडनं मला कळलं नाही असे छान मदन मोहन पण आहेत ना, जगजीत सिंगची गाणी पण खूप सुंदर असतात. आंधी मासू खामोशी मासूमाची गाणी तू ऐकलीस का? त्यामुळे मला असं वाटतं की मी जो बदललो किंवा मी जसा आधी होतो शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना गुंड प्रवृत्तीचं होतो आणि काय मारामारे करायचं वगैरे, तर माझं अख्खं JJमध्ये जाणं, जे स्कूल आठ पण जाणं, मेघनाचं लाईफमध्ये येणं, त्यामुळे माझं स्वतःचं बऱ्याचशा गोष्टी बदलल्या त्याच्यामुळे आणि त्यामुळे तो दगडू बऱ्याच ठिकाणी दिसतो आणि प्रोजेक्ट आहेच. म्हणजे प्रत्येक दादाजी लव्ह स्टोरी घेऊन येतो त्यामध्ये कुठे ना कुठे त्याची लव्ह स्टोरी पण असतेच, असलीच पाहिजे ना. आता मग कव्याला मजा येत ना सिनेमा, कारण सिनेमा आपण तेव्हा करू शकतो जेव्हा आपण यातल्या काही गोष्टी आपल्या आजूबाजूला पाहिल्या असतील की अनुभवल्या असतील. नाहीतर सडनली अशी एखादी गोष्ट जी मला माहितीच नाही त्याच्यावर सिनेमा करायचे खूप डिफिकल्ट आहे. माझ्या त्यासाठी खूप कष्ट लागतील.